ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत सौंदर्य साधना। तर मंडळी, या सुंदर रविवारी तुम्हाला सुंदर नमस्कार। या सुंदर एपिसोड मध्ये तुमचं सुंदर सुंदर मनापासून स्वागत। आता तुम्ही विचाराल, किती वेळ आहे सुंदर सुंदर? हा, आपल्या प्रत्येकाला वाटतं ना की आपण सुंदर दिसावं, छान दिसावं, आणि यासाठी आपण कितीतरी उपाय करत असतो। म्हणूनच आता या भागापासून सौंदर्य साधना या विषयावर पूज्य जोशी काका आपल्याशी बोलणार आहेत। सौंदर्य साधनेच्या प्रत्येक भागात जोशी काका आपल्याला नैसर्गिक, आयुर्वेदिक आणि घरच्या घरी करता येण्यासारखे सहज सोपे उपाय सांगणार आहेत। तर चला आजच्या भागात पाहूया चेहऱ्याचं सौंदर्य। नमस्कार मंडळी, आज रविवार, जरा तुमच्याशी आज वेगळा विषय घेऊन बोलतोय। आम्हाला अनेकांनी फोनवर विचारलं, व्हॉट्सअपवर विचारलं, आम्हाला काही प्रश्न विचारले त्यांनी आम्हाला, विशेषत तरुण मुलींनी, बायकांनी किंवा ज्या ब्युटिशियन्स आहेत त्यांनी पण, काही पुरुषांनी विचारले, काही मुलांनी विचारले कॉलेजच्या, की आमचा चेहऱ्यावरती म्हणजे पुटकुळे येतात, कधी कधी चेहरा काळा होतो, डोळ्याखाली काळ्या रिंकल्स येतात, विचित्र चेहरा असा दिसायला लागतो, तर ह्याची कारणं काय किंवा ह्यावर तुमच्याकडे काही औषधी, म्हणजे तुम्ही आता औषधी वन लावलं तर औषधी वनस्पतींचा काय ह्याच्यावर काही उपयोग होऊ शकतो का? मंडळी, नक्कीच। आपल्या आयुर्वेदामध्ये अनेक सुंदर अशा गोष्टी आहेत, म्हणजे वनस्पती तर आहेच आहेत, आणि त्या जर तुम्ही अगदी विशिष्ट प्रकार घेऊन, म्हणजे त्याचं प्रमाण व्यवस्थित जर तुम्ही घेतलं, आणि जर आपली बॉडी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की शरीर आपलं जे आहे, ते एकदा पूर्ण तपासून घेतलं की आपण काय आहोत हे एकदा आपल्याला कळलं, म्हणजे आपली प्रकृती कशी आहे याविषयी जर एकदा तुम्हाला ज्ञान झालं, तर मग तुमच्यावर उपचार करणं फार सोपं असतं। काही काही वेळा काय होतं की काही मुलींना, म्हणजे चेहरा खूप ग्लो असतो त्यांचा, म्हणजे त्यांना पित्त आणि कफाची प्रकृती त्यांची असते, अशांना जर काही समजा झालं तर उन्हाचा त्रास साधारण होण्याची शक्यता असते, किंवा त्यांनी जर काही खाण्यामध्ये आलं, विशेषत जंक फूड, आता जंक फूड म्हटलं तर बरंच काही त्या गोष्टीमध्ये येतात। काही मुलींना प्रचंड कॉफी पिण्याची सवय असते, काही मुली डार्क कॉफी पितात, काही कोल्ड कॉफी पितात, किंवा काही फिल्टर कॉफी, म्हणजे असे कॉफीमध्ये अनेक प्रकार आहेत, पण त्या मुलींना ते कॉफीचं खूप वेळ आहे, तर अशा मुली कॉफी पितात आणि कॉफी प्यायल्यानंतर कदाचित पोट बिघडण्याची शक्यता असते, आणि मग ते पोट बिघडलं की त्याचे सगळे गुण आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतात। पहिल्यांदा चेहरा आपला बोलायला लागतो, डोळे पेल होतात, मग चेहऱ्यावर म्हणजे ओठ असे कोरडे पडायला लागतात, मग नाकांमध्ये थोडंसं असं जरा ठेवण बदल थोडीशी बदलते, चेहऱ्यावरचे डाग यायला लागतात किंवा काळेपण यायला लागतो। मग अशा वेळेला तुम्हाला काय करायला पाहिजे, तर पहिल्यांदा एक गोष्ट अशी की तुम्ही डॉक्टर्सकडनं पहिल्यांदा आपलं पोट तपासून घ्या। मी नेहमी सगळ्यांना हेच सांगत असतो की तुम्ही चेहरा पहिला स्वच्छ करण्याच्या ऐवजी किंवा चेहऱ्याला वरती काही लेप लावण्याच्या ऐवजी पहिल्या तुम्ही पोट स्वच्छ करा तुमचं। आता पोट स्वच्छ करा म्हणण्यावर तर काही लोक म्हणतात की आम्ही काय घ्यायला पाहिजे, तर माझं म्हणणं असं आहे की कुठल्याही गोळ्या घेण्यापेक्षा, स्ट्रॉंग गोळ्या घेण्यापेक्षा आपल्याकडे बरीच चूर्णं आहेत, म्हणजे जसं लवण भास्कर आहे, खूप सुंदर आहे, त्रिफळा चूर्ण आहे आपल्याकडे, किंवा एरंडेल तेल आहे आपल्याकडे, हिरडा पावडर आहे आपल्याकडे, की जे ताकामध्ये घालून तुम्ही घेतल्यानंतर बरेचसे पोट साफ होतं, अशा अनेक छान छान गोष्टी आहेत। विशेषतः रात्री तुम्ही पपई जर रोज जर खाल्ली तर पपईने पण खूप छान स्वच्छ होतं, आणि विशेषतः चेहऱ्याला ग्लो येतो। आपल्या चेहऱ्याला ग्लो येण्याचं असेल तुम्हाला तर पेरू, हे पेरूच्या बिया नाही बरं का, नुसतं पेरूच्या वरती साल, म्हणजे जो मगज आहे वरचा छानपैकी असा छान जाड असा मासल भाग आहे तो, आणि पपई ही तुम्ही भरपूर घ्या, ऑटोमॅटिक तुमच्या चेहऱ्याला ग्लो यायला लागेल, त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही। पण तरीसुद्धा काहींना असं असतं की मग आमच्या चेहऱ्यावर रॅश येतात उन्हाने, काय करायला पाहिजे त्याला, तर त्याला सोपा उपाय आहे, टॅमॅटोचा रस घ्यायचा, टॅमॅटो आहे तर टॅमॅटोचा रस घ्यायचा, त्यात थोडंसं गुलाब पाणी घालायचं, आणि दुपारच्या वेळेला साधारण ऊन भरपूर असते त्यावेळेला घरामध्ये तुम्ही तो चेहऱ्याला साधारण 2 ते 3 वेळा लावा, दुपारी चेहऱ्याला 2 ते 3 वेळा लावा। पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्ही स्टार्टिंगला लावाल त्यावेळेला तुम्हाला कदाचित असं होईल की इचिंग होईल, तुम्हाला थोडंसं जरा खाजायला लागेल, नाकाच्या इथं समजा असेल तर थोडंशा गुदगुल्या वगैरे लागतील, हे फिलिंग्स येतील तुम्हाला, पण घाबरून जाऊ नका त्यांनी, कारण ते थोडंसं कसं आहे ते आतमधलं घाण काढण्याचं ती प्रक्रिया सुरू करते, कारण नाही जमलं तुम्हाला तर काकडीचं पाणी घ्या,
त्यांनी सुंदर आहे, नारळाच्या पाण्याने तोंड धुवा तेही सुंदर आहे, फक्त तुम्हाला काय परवडणार आहे आणि तुम्हाला कसं जमणार आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात. तर चेहऱ्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर टोमॅटोचा रस, त्यामध्ये गुलाब पाणी घ्या, अगदीच वाटलं तुम्हाला तर लिंबू गुलाब पाणी ग्लिसरीन घ्या, ते सुद्धा खूप सुंदर आहे तुमच्या चेहऱ्यासाठी. त्याचं प्रमाण सारख्यासारखं आहे, म्हणजे समजा एक अर्धी फोड लिंबाची असेल तर साधारण छोटी बाटली ग्लिसरीनची आणि गुलाब पण साधारण 10 चमचे गुलाब पाणी त्यांचं घातलं तुम्ही, तर त्याचं चेहरा तुम्ही लावलं तर खूप सुंदर होतं. नुसता चेहरा असा नाही, हातपायसुद्धा आपल्या, म्हणजे हाताचे बोटं किंवा हात आपल्या संबंध कधीकधी उन्हामध्ये फिरून काळे पडतात, तर ते स्वच्छ होण्यासाठी किंवा रोजच चेहरा तुमचा स्वच्छ पाहिजे असेल तर टोमॅटोचा रस हा सर्वात उत्तम आहे. फक्त एक गोष्ट करायची त्याच्यामध्ये की आपली प्रकृती ही पहिल्यांदा डॉक्टर्सला दाखवायची किंवा एखाद्या वैद्याला दाखवा की मला हे सूट होत आहे का, आणि मगच ठरवा आपल्या चेहऱ्याला चेहरा किंवा आपला सौंदर्य कसं वाढवायचं. ते अनेक उपाय आहेत, तुम्ही अनेक गोष्टी करू शकता त्याच्यामध्ये. मुलतानी माती एक फार सुंदर प्रकार आहे की जो मुलतानी माती लावतात, पण मुलतानी माती लावून नुसती लावू नका, त्या संजीरा पावडर घाला. आपल्याकडे बायकांना किंवा काय काय ते लेप लावतात बघा, म्हणजे फेशियल करता किंवा फेस पॅक. आता फेस पॅक करताना त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, पण तरीसुद्धा मुलतानी माती खूप खूप चांगली आहे, मुलतानी माती आहे, पण त्याच्यामध्ये सपोर्टेड त्याला तुम्ही जर संजीरा पावडर जर त्यात घातली तर तुमचा चेहरा आणखीन उजळ होईल. हातापायाला तुम्ही लावा, डोळ्यांच्या खाली थोडंसं तुम्ही हे करा, त्यांनी पण जातं त्यांनी. पण ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या करताना पहिल्यांदा म्हणजे सगळ्या मुलींना ही विनंती आहे, मुलांनाही आहे, बायकांनाही आहे, पुरुषांनाही आहे, की तुम्ही पहिली प्रकृती तुमची दाखवा की आपली प्रकृती काय आहे. आपण काय करतो की मला छान वाटायला पाहिजे, छान दिसायला पाहिजे मी, यासाठी आपण खूप प्रयत्न करतो किंवा मेकअप करतो बरोबर. कधीकधी मेकअपचा सुद्धा रॅश आपल्याला येतो, वारंवार मेकअप करणं किंवा वारंवार लिपस्टिक लावणं, तर ह्यानेसुद्धा आपल्याला कदाचित आपल्या शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणजे तुम्ही लावण्याबद्दल काही नाही आहे, तुम्ही दिसा सुंदर, सौंदर्य दिसायलाच पाहिजे आपण, पण त्यासाठी जी गोष्ट करा त्यासाठी पहिली प्रकृती पहिली तपासून घ्या तुम्ही, आणि मगच ठरवा आपण छान कसं दिसायचं आहे. तर मंडळी, सौंदर्य साधनेच्या या भागात जोशी काकांनी चेहऱ्याचं सौंदर्य याबद्दल दिलेल्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आता प्रत्येक रविवारी तुम्हाला अशा टिप्स मिळणार आहेत. तुमचे अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा आणि ओम स्वामी समर्थ साधना केंद्राच्या मेल ID वर म्हणजे omswamikendra@gmail.com वर सुद्धा मेल पाठवा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया पुढल्या रविवारी आणि ऐकूया जोशी काकांकडून सौंदर्याविषयीच्या छान आणि सोप्या टिप्स. धन्यवाद. सौंदर्य साधना